don't believe in love at first sight. Shakal dekh ke pyar ho gaya. That's so shallow. But look at this face. Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पैलूनी बघिया पैलूनी जाय आदित्य भावाबद्दल. आदित्य भावाच्या इंस्टाग्राम वरती 600,000 फॉलोअर कंप्लीट झालेत, तर आपल्याकडे पण त्याला खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल त्याने छोटेसे सेलिब्रेशन पण केलंय. गो 600 काही कंप्लीट झालेले गाइस, आणि प्लस अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या टाटा मार्केटवर 10 दिवसात 10,000 रील्स झालेत. कालच झाले 10,000 रील्स. व्हिडिओ करता आला नाही, पण खरंच खूप मस्त वाटते की एवढा रिस्पॉन्स मिळतोय गाण्याला, आणि हे तुमच्यामुळे शक्य झाले. सो थँक्यू सो मच, असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा, आणि सानी गावाने केक घेऊन आली मस्त. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे श्रद्धा पवार, ज्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल मी लास्टच्या वेळेमध्ये, तिच्या पाहता इंस्टाग्रामवरती 9,00,000 फॉलोअर कम्प्लीट होतील. त्या फायनल तिच्या इंस्टाग्रामवरती 9,00,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण तिला खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या आहेत. थँक्यू सो मच गाईज फॉर 900K, आणि खूप खूप थँक्यू सर्वांना मनापासून, कारण तुम्ही एवढा सपोर्ट करता आणि प्रेम देता. असंच प्रेम कायम असू द्या तुमचं, आणि लवकरच 1,000,000 सुद्धा होणार आपले. थँक्यू सो मच. 900K झाले तो पिक तो बनत आहे, तर उद्या मी पोस्ट करणार आहे पिक. नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, तिने इंस्टाग्रामवरती नवीन पिक पण अपलोड केलंय, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्या फोटोवरती मित्रांनो फक्त 3 तासांमध्ये 1,00,000 जास्त लाईक कम्प्लीट झाले. तसं तिने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केले, तुम्हाला श्रद्धा कोणती आवडते, रावडी आवडते का इनोसेंट आवडते? तुम्ही पण मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला श्रद्धा कोणत्या लुकमध्ये जास्त आवडते, रावडीमध्ये आवडते का इनोसेंटमध्ये आवडते? प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. तसे तिने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पण अपलोड केले. काय आहे तेरा नाम? मैरी. अब मेरा सरनेम पूछना, मेरा समय पूछना, प्लीज प्लीज प्लीज. शायद पागल है. पूछना. अच्छा तेरा सरनेम क्या है? मी. हैं? मैरी मी? सॉरी, आई हैव अ बॉयफ्रेंड. चला मग पुढची बघूया. पुढची जाय आणि शिंदे भावाबद्दल तुम्हाला सांगितलं असेल मी आधीच्या न्यूज व्हिडिओमध्ये, तो नाशिकला गेलाय एका सॉंगच्या शूटिंगसाठी. त्या सॉंगचं फायनली आज टायटल नाव रिव्हील करणार आहे संध्याकाळी 6 वाजता. त्याबद्दलच निशिंदे भावानी काय स्टोरी पोस्ट केली. हे गाईज, आज माझ्या सॉंगचं टायटल रिलीज होणार आहे, की काय नाव असेल काय नाही. तर फटाफट स्वाईप अप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि ठीक 6 वाजता टायटल रिलीज आहे. आता काय असणार आहे काय माहित. तसे मित्रांनो, निशिंदे भावानी अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले #2day. तुम्हाला सांगितलं असेल आधीच्या वेळेमध्ये त्याचं एक नवीन सॉंग येते, त्या सॉंगची शूटिंग सुरू झाली असेल असं मला तर वाटते. बघू, अजून मला काय बोलते जास्त अपडेट नाही भेटले. जेव्हा पण याबद्दल काही इन्फॉर्मेशन भेटेल तर नक्की मी आपल्या त्यांना ती अपडेट देईल. तसेच निशिंदे भावानी ज्या युट्यूबवरती 1,000,000 सेलिब्रेशनचा ब्लॉग व्हिडिओ अपलोड केला होता, त्या ब्लॉग व्हिडिओवरती फक्त 3 दिवसांमध्ये 1,00,000 जास्त व्ह्यू कम्प्लीट झालेत. तसेच निशिंदे भावानी युट्यूबवरती सॉरी इंस्टाग्रामवरती काही नवीन व्हिडिओ पण अपलोड केलेत. कौन छोटा छत्री? अरे अपन का नाम है छोटा छत्री, तो उसका क्या? अरे अभी तूने बोला ना ताड़पत्री. मैं क्यों अभी ताड़पत्री बोला? अरे तूने सोचा होगा कि अपन का नाम होगा. क्या तेरा नाम होगा? ताड़पत्री. लेकिन तू अभी बोला ना तेरा नाम छोटा छत्री है. अरे तूने बोला ना ताड़पत्री, तो मैंने भी बोला ताड़पत्री. कोई कुछ भी बोले भाई, तू अपना नाम चेंज मत करो, तू उसको फिक्स ही रख. इधर बाद में बहुत गड़बड़ होता है, तू समझा ना काजू कतरी. चला मग पुढची बघूया. पुढची जाय बॉब आणि कोमल बद्दल. बॉब भाऊने एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले, काही तासच बाकी आहे फक्त बर्थडे साठी, #बर्थडे, आणि कोमलला टॅग केले. तर मला असं वाटते उद्या कोमलचा बर्थडे असेल म्हणून, असं मला तर वाटते. अजून मी काय कन्फर्म सांगू शकत नाही. आणि त्या बर्थडे सेलिब्रेशनसाठीच ते लोणावळ्याला गेलेत. तिकडचे त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. आज वेज हो टेस्टी. हेलो गाइस, तो मौसम बहुत अच्छा हो रहा है, तो हम इसका वेट कर रहे हैं कि वो गाना नहीं सुना. मैं नाचूं आज.
चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे बबडे आणि बबडी बद्दल, म्हणजे रोहित आणि अंजली बद्दल. त्यांनी एक युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड केले लक्ष्मी नारायणचा जोडा सासवड मध्ये, त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. फायनली आमचं लग्न झालं. विजय लक्ष्मी नारायणचा जोडा आहे हा. उलट सर उलट परत फिरायचं. अर्धा एक तास झालेला आहे आणि नुसते फोटोशूट चाललेले. तर एवढा वैतगले ही दोघ वैतगलेली. मित्रांनो मला एका दोघांनी कमेंट केली होती या दोघांचं खरं पर्च लग्न झालंय का. तर मित्रांनो यांचं खरं पर्च लग्न अजून झालं नाही, हे फक्त शूट साठी होतं फक्त. ते तसे त्यांनी इंस्टाग्राम वरती पण काही नाही व्हिडिओ अपलोड केलेत. बाई थांबकी नशीब लागत वडिलांसारख्यांना खरे पुरवणारा नवरा. गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी. बाप्पा सुखी ठेव आमच्या दोघांची जोडी. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे विशालबाई आणि बनी बद्दल. विशालबाईने इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केले बचपन का प्यार आणि बनीला टॅग केले, त्यावरती बनीने रिप्लाय पण केलाय. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकत नाही, इथे आता कॉपीराइटचा इश्यू होऊ शकतो म्हणून. Love at first sight. शकल देख के प्यार हो गया. That's so shallow. But look at this face. ये शकल देख के प्यार नहीं होगा तो क्या होगा? तसे मित्रांनो तुम्हाला सांगितलं असेल आधी चेवडे मध्ये विशालबाई आदित्य जाधव आणि ऋषी काणेकर हे तिघं पण नाशिकला गेले एका सॉंगच्या शूटिंग साठी. फायनल त्या सॉंगचे शूटिंग कम्प्लीट झाले आणि त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. आता ऋषी भावाचं नाव घेतलंच आहे, तर तुम्हाला सांगितलं असेल आधी चेवडे मध्ये ऋषी भावाचं एक नवीन सॉंग येणार आहे. फायनल त्या सॉंगचं त्यांनी पोस्टर अपलोड केले, त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. महाराष्ट्र पब्लिक, जसे की तुम्ही सर्वजण जेवढ्या तुरतेने वाट बघत होता तो क्षण म्हणजे माझ्या गाण्याचं पहिलं पोस्टर, ते आता रिलीज झालेलं आहे. सो कमेंटमध्ये जावा आणि नक्की सांगा कसा वाटतोय माझा लुक. आणि अजून एक गोष्ट, मी माझ्या गाण्यातील प्रेमिका अजून रिलीज केली नाहीये. सो कोण असेल ती प्रेमिका नक्की कमेंटमध्ये जाऊन कळवा. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे रोहित बद्दल. रोहितने युट्यूब वरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केलाय, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलेत. सो शाम को 7 बजे ब्लॉग अपलोड हो जाएगा. सो तब तक के लिए स्वाइप अप करो, चैनल को सब्सक्राइब कर लेना, ब्लॉग शाम तक आ जाएगा अपना. बहुत दिनों बाद स्वाइप अप. हे गाइस, रोहित भैया का न्यू ब्लॉग आ चुका है. स्वाइप अप करो और जल्दी से बहुत सारे लाइक दो और कमेंट में बहुत सारा प्यार दो. स्वाइप अप और एक बार स्वाइप अप. स्वाइप अप. चला मग पुढची बघूया. पुढची जे आरजे सोम भावाबद्दल. तुम्हाला सांगितलं असेल आधी चेवड्यामध्ये तो 15 ऑगस्टला काहीतरी धमाका घेऊन येणार आहे. तर फायनल त्यांनी आज इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. तर 15 ऑगस्टला युट्यूब वरती एक व्हिडिओ येणार आहे, त्या व्हिडिओचं नाव आहे स्वराज्य. तर लवकर आपल्याला ही व्हिडिओ पण त्याची बघायला भेटेल. बस मित्रांनो ह्या आवड्यामध्ये एवढं. मित्रांनो मी थोडंसं प्रॉब्लेममध्ये चालले आहे सध्या. आता मला खरंच तुमची सपोर्टची गरज आहे. प्लीज या तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा. ही व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो यार लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. थँक्यू, बाय. आज क्या कामयाब लोग अपने फैसलों से दुनिया बदल देते हैं और नाकामयाब लोग दुनिया के इस डर से खुद के फैसले. ट्रू स्टोरी ब्रो.